नमस्कार विद्यार्थी मित्रहो, द पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रहो, आज आपण बी ए सेकंड इयरचा आठवा जो पेपर आहे इंटरनॅशनल रिलेशन आंतरराष्ट्रीय संबंध, तर या पेपरमध्ये पहिलं प्रकरण आहे निशस्त्रीकरण. निशस्त्रीकरण म्हणजे काय हे अभ्यासणार आहोत. निशस्त्रीकरणाचा अर्थ, व्याख्या. या पेपरमध्ये आपल्याला एकूण पाच प्रकरण अभ्यासाची आहेत. दुसरं प्रकरण आहे प्रचार, तिसरं प्रकरण आहे आंतरराष्ट्रीय कायदा, आणि चौथं प्रकरण आहे संयुक्त राष्ट्र संघ. अशी पाच प्रकरणं आपल्याला अभ्यासाची आहेत. आणि आजपर्यंत जी परीक्षा होत होती ती एमसीक्यू होत होती, पण विद्यापीठाने आता पत्र काढलेलं आहे की आता ही परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह होणारी आहे, म्हणजे दीर्घोत्तरी प्रश्नाची उत्तर आपल्याला लिहावी लागणार आहे. आणि मग या प्रश्नाचं लिहिण्या उत्तर लिहित असताना पॅटर्न काय असलं पाहिजे, आपल्या डोळ्यासमोर त्याचा आराखडा असला पाहिजे की प्रस्तावनेमध्ये काय लिहायचं आहे. प्रस्तावनाच्या नंतर मग निशस्त्रीकरणाचा अर्थ, म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला जावलं, निशस्त्रीकरणाची व्याख्या, अशा पद्धतीने आपल्याला ची वाटचाल करावी लागणार आहे. त्यामुळं आपल्याला हे पाहावं लागेल की त्याचं हे कशा पद्धतीने लिहायचं आणि त्याचा आपल्याला सराव करावा लागेल. याचं मॉडल आन्सर कशा पद्धतीने असू शकते हे आपल्याला पाहावं लागेल. निशस्त्रीकरण म्हणजे काय, निशस्त्रीकरणाचे स्वरूप स्पष्ट करा, असा जर 10 मार्कासाठी प्रश्न असेल, अशी 10 मार्काची 5 प्रश्न असतील, प्रत्येक प्रश्नाला 1 प्रश्न और असेल, आणि अशा पद्धतीची परीक्षा आपल्याला द्यायची आहे. तर आज आपण पाहणार आहोत निशस्त्रीकरण म्हणजे काय, निशस्त्रीकरणाचा अर्थ सांगून निशस्त्रीकरणाचे स्वरूप स्पष्ट करा, असा जर आपण प्रश्न अभ्यासाला घेतला तर त्याची प्रस्तावना आपल्याला लिहावी लागणार आहे. तर प्रस्तावनेमध्ये आपण काय सांगणार आहोत, तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की निशस्त्रीकरण म्हणत असताना आपण थोडा विचार केला पाहिजे की हे काय आहे, कारण युद्ध हे अनेक अर्थाने निषिद्ध मानलं गेलेलं आहे. युद्धातून सगळे प्रश्न सुटतात असं नाही, आणि म्हणून मग यामुळं मानवी जीवन असुरक्षित बनलेलं होतं युद्धामुळं. आणि मग हे असुरक्षित बनलेलं जीवन जे आहे त्याला भयमुक्त करायचं असेल, भयमुक्त समाज आपल्याला निर्माण करायचा असेल, तर शस्त्रास्त्रामुळे काय होते, समाज भयभीत होतो. तर ते टाळण्यासाठी, म्हणजे समाजामध्ये सत्य काय आहे हे समजून घेण्यासाठी, युद्धाला या जगातून हद्दपार केलं पाहिजे अशी एक भूमिका पुढे आली. आणि मग शस्त्रास्त्राची ही जी स्पर्धा आहे, कारण पहिल्या महायुद्ध आणि दुसऱ्या महायुद्धानंतर जग असं 2 गटांमध्ये विभागला गेला, जगाची विभागणी 2 ब्लॉकमध्ये झाली, एक रशियाचा ब्लॉक झाला आणि दुसरा अमेरिकेचा ब्लॉक झाला. आणि मग या 2 ब्लॉकमध्ये एक शीत युद्ध सुरू झालं. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जगामध्ये एक युद्धाची परिस्थिती, युद्ध नाही पण ज्याला आपण शीत युद्ध म्हणजे कसं, जाळ पेटलेलं नाही पण धू निघतो आहे, म्हणजे युद्ध होण्याची शक्यता आहे, अशा पद्धतीचं ते आहे, याचा उल्लेख आपल्याला या प्रस्तावनेमध्ये करावा लागेल. आणि म्हणून हा विध्वंस कमी करण्यासाठी निशस्त्रीकरणाचं पाऊल उचललं गेलं. आणि त्यासाठी पहिली स्टेप म्हणून काय आली, शस्त्र नियंत्रण. शस्त्र नियंत्रण ही पहिली पायरी आहे आणि निशस्त्रीकरण ही दुसरी पायरी आहे. आपण सुरुवातीला शस्त्रास्त्राची ही जी स्पर्धा वाढलेली आहे ती आपण थांबवली पाहिजे, कारण लेनिन स्टॅलिननी ज्या पद्धतीने स्पर्धा वाढवली आणि इकडं अमेरिका युरोप खंडातल्या लोकांनी, त्या राष्ट्रांनी सुद्धा आपली शस्त्रास्त्र स्पर्धा वाढवली आणि अणुबॉम्बची भयावहता, आपण 6 ऑगस्ट 9 ऑगस्टला हिरोशिमा नागासाकी ह्या शहरावर जेव्हा अणुबॉम्ब टाकले गेले त्यातून ती अनुभवलेली आहे, आणि हे आपल्याला प्रस्तावनेमध्ये सांगायचे आहे. त्यामुळं युद्धामुळे जागतिक शांतता धोक्यात येते आणि या युद्धाचे प्रमुख कारण म्हणून शस्त्राकडे पाहिले जाते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि ते अधोरेखित केलं पाहिजे. परंतु राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीने शस्त्र आवश्यक असतातच का, ह्याचाही आपण विचार केला पाहिजे. आणि शस्त्र नसतील तर दुसरी राष्ट्र त्या राष्ट्राचं सार्वभौमत्व धोक्यात आणतात, या भीतीमुळं राष्ट्र शस्त्रावर अधिक खर्च करतो, म्हणजे मूलभूत गरजा ज्या आहेत पोटाचा प्रश्न बाजूला ठेवतो पण शस्त्रावर पैसे खर्च करतो, हे वास्तव आपल्याला नाकारता येत नाही. परंतु जेव्हा शस्त्राचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त होते तेव्हा ते राष्ट्र आक्रमक बनतात आणि इतर राष्ट्रांच्या मनामध्ये शंका, असुरक्षितता निर्माण होते. या असुरक्षिततेतून शस्त्र स्पर्धेला प्रारंभ होतो आणि दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर हा सगळा विध्वंसानंतर ह्या संकल्पनेला मोठ्या प्रमाणात मान्यता मिळाली. शस्त्र नियंत्रणही झालं पाहिजे आणि निशस्त्रीकरणही झालं पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका घेतल्या गेली ही आपण प्रस्तावनेमध्ये सांगणार आहोत. त्यानंतरचा मुद्दा येईल निशस्त्रीकरणाचा अर्थ. आपण बोर्डवर लिहिलं पाहिजे निशस्त्रीकरणाचा अर्थ आणि त्यावर आपण सांगितलं पाहिजे. निशस्त्रीकरण म्हणजे शस्त्राचा त्याग करणे किंवा अस्तित्वात असलेली शस्त्र नष्ट करणे, असं त्याला आपल्याला ढोबळमळाने अर्थ ठरवता येईल. त्याचबरोबर भविष्यात अशी शस्त्रे पुन्हा निर्माण होणार नाहीत याची
तसदी घेणे. निशस्त्रीकरणाबरोबरच युद्धाचा धोका टाळण्याचा प्रयत्न केला जातो या विचारधारेमध्ये. निशस्त्रीकरणाच्या काही व्याख्या अभ्यासकांनी केलेली आहे, ते आपण इथं नोंदवल्या पाहिजेत. निशस्त्रीकरणाची व्याख्या असा मुद्दा टाकला पाहिजे. आणि मग मार्ग्योंता यांच्या मते, मार्ग्योंतांनी वास्तववादी सिद्धांत मांडलेला आहे, त्याचा वास्तववादी सिद्धांत आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अत्यंत महत्वाचा म्हणून संबोधला जातो, त्यांनी निशस्त्रीकरणाची व्याख्या केलेली आहे. तो असं म्हणतो आहे मार्ग्योंता यांच्या मते, कॉमा आणि इनव्हर्टेड कॉमामध्ये आपण हे लिहिलं पाहिजे. ती काय आहे व्याख्या, तर पहा, शस्त्रास्त्र स्पर्धा नष्ट करण्यासाठी काही किंवा सर्व प्रकारच्या शस्त्रास्त्रामध्ये कपात किंवा त्यांना नष्ट करणे म्हणजे निशस्त्रीकरण होय, अशी मार्ग्योंतांनी व्याख्या केलेली आहे. आपण समजून घेतली म्हणजे आपण सुद्धा हेच म्हणालो की काय आहे, पहिल्या टप्प्यामध्ये शस्त्रास्त्र स्पर्धा नष्ट करण्यासाठी सर्व प्रकारच्या शस्त्रास्त्रामध्ये कपात करणे किंवा त्यांना नष्ट करणे म्हणजे निशस्त्रीकरण होय, अशा पद्धतीची मार्ग्योंतांनी व्याख्या केलेली आहे. दुसरी व्याख्या आहे टी व्ही डायक यांच्या मते, कॉमामध्ये नोट कॉमामध्ये लिहा, बाजूला व्याख्या आहे ती आपण पाहून घेऊ शकता. लष्करी सामर्थ्याशी निगडित कोणतीही कपात किंवा नियंत्रण म्हणजे निशस्त्रीकरण होय. त्यांनी अधिक सोपं केलेलं आहे, म्हणजे लष्करी सामर्थ्याशी निगडित कोणतीही कपात, ती शस्त्रास्त्रातली असेल, सैन्यातली असेल, आधुनिक अस्त्रातली असेल, ही सगळी, किंवा त्याचं नियंत्रण म्हणजे निशस्त्रीकरण होय, असं टी व्ही डायक यांचं मत आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यानंतर पॅरेग्राफ बदलून आपण ह्या दोन्ही व्याख्यांचा आशय आपल्याला काय वाटतो, आपली भूमिका मांडली पाहिजे. त्यामध्ये आपण असं लिहिणार आहोत, निशस्त्रीकरणाचा शब्दशः अर्थ शस्त्रविहीन अवस्था होय. त्याचा शब्दशः जर अर्थ आपण घ्यायचा ठरवला तर ही काय आहे, शस्त्रविहीन अवस्था आहे. त्याच्यातला कपात असेल, एका भाषेमध्ये मार्ग्योंता वेगळं सांगत असेल आणि ह्या जिथे थोडा फरक असला तरी आपण कॉमन अर्थ ह्यातून काय घेतला, म्हणजे आशय काय आहे, तर याचा आशय आहे निशस्त्रीकरणाचा शब्दशः अर्थ आहे की शस्त्रविहीन अवस्था. मात्र प्रत्यक्ष व्यवहारामध्ये अशी अवस्था निर्माण होत नाही किंवा होणे शक्य नाही, म्हणून हा शब्द वेगवेगळ्या प्रकारे वापरला जातो. प्रत्यक्षात शस्त्र कपात, शस्त्र स्पर्धेचा अंत, शस्त्राच्या वापरावर मर्यादा आणणे, या अर्थाने निशस्त्रीकरण हा शब्द वापरला जातो. निशस्त्रीकरणामध्ये एक अशा विश्वव्यवस्थेची कल्पना केली जाते की जिथे शस्त्रास्त्रे नसतील, लष्करी आवश्यकता नसेल, जागतिक स्तरावर शांतता असेल, युद्ध आणि युद्धाच्या परिणामापासून राष्ट्र सुरक्षित असतील, अशी एक आदर्श कल्पना आपण केलेली आहे. आणि म्हणून निशस्त्रीकरणाचं स्वरूप, यातून आपल्याला अर्थ सुद्धा लक्षात आला असेल, तर निशस्त्रीकरणाचं स्वरूप आपण सांगू शकतो. म्हणजे निशस्त्रीकरण म्हणजे काय हे आपण लक्षात घेतलेलं आहे, म्हणजे शस्त्रास्त्र स्पर्धेचा अंत आहे, शस्त्रास्त्रामध्ये कपात आहे, त्याच्या मर्यादा आहेत, ह्या सगळ्या अर्थाने निशस्त्रीकरण हा शब्द वापरला जातो. आणि मग हे वापरणारे कुठल्या विश्वव्यवस्थेची कल्पना करतात हे जर आपल्या लक्षात आलं असेल तर आपण त्याचं स्वरूप सांगू शकतो. प्रश्नाच्या उत्तराचा एक भाग आपण पाहिलेला आहे, आता दुसरा भाग आहे निशस्त्रीकरणाचे स्वरूप. आपण हेडलाईन टाकली पाहिजे निशस्त्रीकरणाचे स्वरूप, आणि मग त्यामध्ये लिहिलं पाहिजे. पहिला मुद्दा आहे निशस्त्रीकरण ही एक व्यापक संकल्पना आहे, यामध्ये शस्त्र कपात आहे, शस्त्र स्पर्धा थांबवणं आहे, म्हणजे सामर्थ्याशी निगडीत ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मर्यादा आणणं, त्याला नियंत्रित करणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतात. आणि म्हणून या अर्थाने ही संकल्पना कशी आहे, व्यापक आहे. जगामध्ये केवळ शस्त्र कपात करणे किंवा नष्ट करणे हे एकमेव उद्दिष्ट नाही, तर शस्त्रनिर्मिती किंवा शस्त्रास्त्राच्या स्पर्धेला देखील विरोध यामध्ये केलेला आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतरचा दुसरा मुद्दा आहे निशस्त्रीकरण हे द्विपक्षीय किंवा बहुपक्षीय, म्हणजे दोन राष्ट्रांमध्ये किंवा बहुपक्षीय म्हणजे अनेक राष्ट्रांमध्ये ते करता येऊ शकते, ते असते. दोन प्रबळ सत्ता परस्पर सामंजस्यातून शस्त्र कपात करतात, उदाहरणार्थ SALT I आणि SALT II करार जी आहेत जगामध्ये झालेली, ही जागतिक स्तरावर या कराराद्वारे शस्त्र कपात केली जाते, ती या दोन करारामध्ये केलेली आहे, ती उदाहरण म्हणून आपण घेतलेली आहे. त्याच्यानंतर NPT हा जो करार आहे तो सुद्धा अशाच पद्धतीचा करार आहे, उदाहरणामध्ये आपल्याला तो देता येईल. NPT हा अमेरिका आणि रशिया याच्यामध्ये शस्त्रास्त्र नियंत्रणासाठी निशस्त्रीकरणासाठी उचललेलं ते पहिलं पाऊल आहे 70s च्या दशकामधलं. त्यानंतरचा स्वरूपाचा दुसरा मुद्दा आपल्याला घेता येईल, निशस्त्रीकरण हे सक्तीचे किंवा ऐच्छिक असं दोन्ही स्वरूपाचं असते, ते सक्तीने सुद्धा करता येऊ शकते किंवा ऐच्छिक सुद्धा ठेवता येऊ शकते. कारण CTBT वर आपण अद्याप सही केली नाही आपल्याला, कारण ती CTBT ही पक्षपाती वाटते की ज्यांनी अनुभव तयार केलेत ती राष्ट्र
नवीन विकसित राष्ट्रांना अनुभव तयार करू देत नाहीत आणि मग आपलीच मक्तेदारी जगामध्ये राहावी असं जर ते मानत असतील तर या अर्थाने आपण त्याचा विरोध करतो आहोत आणि तो विरोध भारताचा रास्त आहे असं आपण समजून घेतलं पाहिजे. त्यामुळं हे लक्षात घेतलं पाहिजे की निशस्त्रीकरण हे सक्तीचं आणि ऐच्छिक असं दोन्ही स्वरूपाचं असते. सक्तीच्या निशस्त्रीकरणामध्ये दबाव तंत्राचा वापर करून एखाद्या राष्ट्रात शस्त्र कपातीस बाध्य केले जाते. उदाहरणार्थ पॅरिस शांतता करारानुसार जर्मनीचे केलेले निशस्त्रीकरण आहे. ऐच्छिक निशस्त्रीकरणामध्ये राष्ट्रांना प्रलोभन देऊन किंवा परस्पर सामंजस्याद्वारे शस्त्र कपातीचा पर्याय दिला जातो, मात्र यात सक्ती केली जात नाही. अशी दोन्ही मेथड आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये वापरली गेलेली आहेत. आता सुद्धा आपण युक्रेनच्या निमित्ताने पाहतो आहोत की नाटोच्या राष्ट्रांनी, अमेरिकेने आणि युरोपच्या राष्ट्रांनी रशियावर बऱ्याच गोष्टी निर्बंध लादलेली आहेत. म्हणजे ती सक्तीचा प्रकार आहे. आणि भारतांनी तेल खरेदी करावं का नाही यावर काही निर्बंध घातले नाहीत, म्हणजे अशा पद्धतीने ऐच्छिक सुद्धा ते पाहता येऊ शकते. त्याच्यानंतरच दुसरा मुद्दा आहे, तिसरा मुद्दा आहे स्वरूपाचा, तो आहे निशस्त्रीकरण ही एक नैतिक संकल्पना आहे. यामध्ये नैतिकता महत्वाची आहे. कुठलं राष्ट्र किती शस्त्रास्त्र कपात करायले, शस्त्रास्त्रावरचं बजेट किती प्रमाणात हे करायले, ही त्याच्या त्याच्या नैतिकतेवर अवलंबून आहे. ते राष्ट्र सांगत नसते, काही गोष्टी गोपनीय ठेवून संरक्षण सिद्धता ही त्या राष्ट्राचा गोपनीय भाग असतो आणि मग त्यासाठी ते राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राला कळू न देता सुद्धा अणुचाचण्या घेत असते. भारताने 1999 मध्ये अटल बिहारींच्या काळामध्ये अणुचाचण्या घेतल्या पोखरणच्या आणि त्या अमेरिकेच्या एवढ्या आधुनिक तंत्रज्ञानाला सुद्धा समजल्या नाहीत आणि म्हणून हा विषय नैतिक आहे. ते राष्ट्र आणि भारताने घोषित केलं की आम्ही अणुचाचण्या घेतलेल्या आहेत, हा नैतिकतेचा भाग आहे. आणि घोषित केल्यानंतर जगाला हे समजलं, नाहीतर तोपर्यंत जगाला ते माहिती नव्हतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून या अर्थाने निशस्त्रीकरण ही काय आहे, एक नैतिक संकल्पना आहे. मानवतावादाच्या सुरक्षिततेसाठी युद्धाला अनावश्यक मानले जाते आणि हे युद्ध टाळण्यासाठी शस्त्रास्त्रामध्ये कपात करण्याचा विचार किंवा ती नष्ट करण्याचा आग्रह धरला जातो, यात जागतिक शांततेला प्राधान्य दिले जाते, अशा पद्धतीचं निशस्त्रीकरणाचं स्वरूप आहे. त्यानंतरचा शेवटचा मुद्दा आहे निशस्त्रीकरणाच्या स्वरूपाचा, चौथा, तो आहे निशस्त्रीकरण ही एक आदर्शवादी संकल्पना आहे. त्याच नैतिकतेचं थोडं आधुनिक व्यापक रूप म्हणजे आदर्शवादी संकल्पना. प्रत्यक्षात काय आहे यापेक्षा काय असावं यावर निशस्त्रीकरणामध्ये भर दिलेला आहे. जर काय आहे याकडे दुर्लक्ष करायचं आणि संपूर्ण जगाला आपल्याला युद्धमुक्त करायचं आहे असं आपण म्हणतो आहोत, भयमुक्त करायचं असं आपण म्हणतो, कारण शस्त्रास्त्राची भीती एवढी वाढलेली आहे. कारण जर प्रयोगशाळेला आपण शरण गेलो असतो तर जगामधला एकही माणूस उपाशी कोणी झोपला नसता, जगातलं सगळं दारिद्र्य आपल्याला संपवता आलं असतं, पण आपण त्यावर खर्च न करता प्रत्येक राष्ट्र आपल्या राष्ट्राची अर्थव्यवस्था नसताना अर्थव्यवस्थेतला 50% अधिक वाटा आपल्या राष्ट्राच्या संरक्षण सिद्धतेवर खर्च करतो, हे वास्तव आपल्याला नाकारता येत नाही. म्हणजे अशा पद्धतीचं ते वास्तव आहे आणि म्हणून या अर्थाने ही आदर्श कल्पना आहे. प्रत्यक्षात काय आहे यापेक्षा काय असावं यावरही भर देणारी आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने आपल्याला निशस्त्रीकरण म्हणजे काय आणि निशस्त्रीकरणाचं स्वरूप काय आहे हे समजून घेता येऊ शकते. आणि म्हणून मग आपण निष्कर्षामध्ये सांगितलं पाहिजे की समारोपामध्ये की निशस्त्रीकरण म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे, निशस्त्रीकरण चे स्वरूप काय आहे हे पाहिलेलं आहे, आणि मग आपल्या असं लक्षात आलं असेल की हे काय आहे यापेक्षा काय असावं यावर भर देणार आहे. आणि मग अशा पद्धतीने आपल्याला वास्तव नाकारता येत नाही. आज जगातलं प्रत्येक राष्ट्र ही विचारसरणी, संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना 24 ऑक्टोबर 1945 ला झालेली आहे, तरी सुद्धा अद्याप आपल्याला शस्त्रास्त्र नियंत्रणामध्ये यश आलं नाही. युक्रेनच्या निमित्ताने आपण पाहतो आहोत जग किती भयभीत झालेलं आहे. आज जगाची स्थिती काय आहे आणि भारत कसा केंद्र ठिकाणी आहे, त्यांनी रशियाला मित्र म्हणून त्याच्याकडून तेल घ्यावं, त्याच्याशी संबंध ठेवावे का, अमेरिकेचा रोष येईल म्हणून ते पाहावं, अशा पद्धतीचं हे सगळं चित्र पाहता जे प्रत्येक राष्ट्र आपल्या संरक्षण सिद्धतेसाठी शस्त्रास्त्राची स्पर्धा करतेच आहे हे वास्तव आपल्याला नाकारता येत नाही. आणि अनेक वेळेस शस्त्रामुळे युद्ध थांबते, कारण त्याच्याकडे हायड्रोजन बॉम्ब आहे, अणुबॉम्ब आहे, ह्यांच्याकडे अणुबॉम्ब आहे, तर हा टाकला तर काय होईल म्हणून ते फक्त नियंत्रण आणि संतुलन अशा पद्धतीने या दोघांनी तेवढीच अस्त्र तुल्यबळ काढली असती तर त्या दोन अस्त्रांची बटावता लक्षात घेऊन राष्ट्र थांबतात हे वास्तवही आपल्याला नाकारता येत नाही. हे अधोरेखित करून आपण उत्तर संपवलं पाहिजे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, आपण या चॅनलवर नव्याने आला तर चॅनल सबस्क्राईब करा, अधिकाधिक विद्यार्थी मित्र चॅनल शेअर करा आणि अशा पद्धतीने आपण दररोज एक एक प्रश्न घेत जाऊन उद्याच्या तासामध्ये आपण निशस्त्रीकरणाचे प्रकार पाहणार आहोत. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.